आय रिअली लव डुईंग दिस मूवी. एक तर ती कॉमेडी जॉनियर होती आणि मराठीत मी खूप कमी काम केलेलं आहे बिकॉज मी वळतलीच हिंदीमध्ये बिगिनिंगमधून. सो ऑफकोर्स आय एन्जॉय. दिस वुड बी माय तिसरा या चौथा पिक्चर असेल माझा मराठीमधला. आणि त्याच्या आधीचे जे मी एक दोन भूमिका केल्या होत्या ते खूप असे सिरियस आणि जे नॉर्मल तुम्ही मला बघतात एकदम शिष्ट ॲरेगेंट असं, तर ह्याच्यामध्ये हा जो वेगळा प्रकार आला. So I really enjoyed doing it. ऍक्टिंग हे कामच सोपं नाही. मग तुम्ही स्ट्रिक्ट करा का तुम्ही कॉमेडी करा, परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागतो. फक्त एवढेच माझं हे असतं की जे पण मी करीन आय डू माय बेस्ट अँड आय होप पीपल ॲप्रिशिएट इट. म्हणजे अगर मी कॉमेडी केली तर आय विश आय ब्रिंग अ स्माईल ऑन द फेस, अँड अगर मी कुचकट वागली तर दे शुड ॲटलीस्ट फील की खरोखर कुचकट आहे म्हणून. नाही आहे आम्हाला आता गाणी रिलीज झाली त्यावेळेस आम्हाला डान्स करताना दिसला, त्याबद्दल काय सांगा, तो अनुभव कसा होता? नाही, मी डान्स थोडा थोडा केलेला आहे. मी यादे पिक्चरमध्ये केलेला आहे एका गाण्यामध्ये आणि एक दोनमध्ये दुसऱ्या पिक्चर्समध्ये मी केलेला आहे. पण असं म्हणजे त्या कॅरेक्टरला सूट होणारं केलेलं आहे. मी असं माझ्यावर ढिंचॅक ढिंचॅक नाही केलेलं आहे आणि मला वाटत पण नाही मला ढिंचॅक ढिंचॅक जमेल म्हणून. असं मजेत, कारण आय नो हाफ ऑफ दी ॲक्टर्स. सो माझ्यासाठी कोणीच नवीन नव्हते, तर माझ्यासाठी असं होतं की रोज फॅमिलीलाच भेटतो आहे. तर फॉर मी आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, कोणीच नवीन नव्हतं माझ्यासाठी. ओके, द यंगस्टर्स वे लिटल न्यू फॉर मी, पण बाकीचे सिनियर सगळ्यां त्यांच्याबरोबर मी कामं करून चुकलेली आहे म्हणून इट वॉज जस्ट मीटिंग दॅम इट वॉज व्हेरी वॉर्म फीलिंग. नाही, धमाल किस्से नाही करायचे कारण आम्ही सगळे सिरियस वर्कर आहोत. आम्ही येतो टायमावर, येतो शूट करतो आणि झूम करून निघून जातो. हो, कामाच्या वेळेस सगळे काम हो तेवढं आहे. वेलकम. थँक्यू. वेलकम.